मला सकाळी खरी याच्यापेक्षा बरं जागो त्यांच्याने स्पेसिफाय केलं. तुम्हाला खरी दिसलो पण आता याच्या पुढे काल दोन दिवस आपण याच्या पुढे समोर काल म्हणताले दोन दिसांनी जागा देतात, दोन दिसांनी जागा देतात. पण बाय चान्स खरी चेक करता इन फ्युचर खरी मिळवलं जागा झाला काय म्हणा का सरपंच दोन दिसांनी करतात दोन कल्ली नाटकात इन फ्युचर मिळवलं जागो खरी झालं दिस विल बी रिवोक एज लॉंग एज I am bound by the High Court order to this. My work order is valid till 90 days, which I can also give an extension. I will not remove this till an authority above me revokes this. I cannot revoke my own order. So now they have challenged saying that the NOC given by Komnidath is illegal. So the administrator accordingly will decide. आमचं दोन तारीख म्हणून फक्त स्टे मिळाला. दोन तारीख पुढलं किरे हा पहिले ते आमचे लॉयर आणि त्यांची कोमनीदात आणि पंचायतीकडे म्हणजे त्यांचे डिसिजन जातले त्याप्रमाणे वॉट एव्हर द डिसिजन वी विल गो अहेड विथ दॅट. आमका नाही काय ना काल जे म्हटलं तुम्ही की स्पेसिफिक जागो सजेस्ट करतो कोणी काल जो तुम्ही म्हटलं पण स्पेसिफिक जागो सजेस्ट करतो आहा तुमच्या नजरेन किने हांव तेच म्हणटा न्हू त्यांच्यानी लोकांक कॉन्फिडन्सान घेऊंक जाय न्हू हे 2021 रेझोल्युशन ग्रामसभाचे हांव त्यांना विचार की त्यांच्यानी लोकांक कॉन्फिडन्सान घेतला ते ग्रामसभेक केन्ना यांच्यानी डिस्कस केला 2021 डिटेल डिस्कशन झाले त्याच्या उपरांत डिस्कशन झालं त्यांच्यानी तुमकां प्रोड्यूस करचे रेझोल्युशन त्यांच्यानी जागो मागला कोणाकडे आहात ते अँड द कोमनीदात व्हेरी हेल्पफुल त्यांचे सारखे आहात म्हणटा आणि आमचे रॉंग आहात म्हणटा तर आम्ही परती झगडू शकना बट आम्ही आमच्या अटेन्सून ट्राय करतात. तसेच हांव सांगूक सोदता की काल जो आमचो एमएलए आसा त्याने एक बायट दिली की हो जो सगळो प्रकार चालला तो एक कम्युनल हे करपाक म्हणजे हे करता बट हांव ताका सांगूक सोदता दीस इज नॉट कम्युनल. हांगा जे रावता पळय तितके हिंदू लोक रावता आणि आमच्या हांगा रामतेश्वराचे देवूळ आसा आणि ही आमची रामतेश्वराची बांय आसा ओके ताका लागून आमी हिंदू सेंटिमेंट आमचे हट जाता म्हण आमी मिडियार मांडलेले. इट इज नॉट डेट वी आर टर्निंग इन टू अ कम्युनल डिसहार्मनी. आम्ही हांगा खंयचे कम्युनल म्हणजे हे आमचे हिंदुत्वाचे जे ग्रुप्स आसात त्यांना इनवायट करून हांगा मॉब करून आम्ही हांगा प्रोटेस्ट करूंक ना. हो जो प्रोटेस्ट आहा तो प्युअरली रेजिडंट्स ऑफ रामते साईनगर आणि महाजन्स ऑफ देवस्थान हांव क्लियर करूंक सोदता. सो हितून कम्युनल हे कांयच ना. सेकंड थिंग तो सांगता इट इज अ पॉलिटिकल हे सो तुमकां तेजेरूय हांव क्लियर करूंक सोदता. हांगासर जितके लोक आसा पळय दे आर फ्रॉम डिफरंट डिफरंट पार्टीज कोण काँग्रेसचो आहा कोण बीजेपीचो आहा कोण टीएमसीचो आसा सो देर इज नथींग हे पॉलिटिकल. सो हो जो प्रोटेस्ट आहा तो प्युअरली आपल्या देवस्थानाक लागून आणि आपल्या देवस्थानाची तीर्थ बांय आहात तो हे करपाक. सो हितून हे काय ना आम्ही पॉलिटिकल लिडर खंयचे बस्तोडसून खंयचे उसकयसून खंयसून नासनसून हाडूंक ना. जे कोण आहा पळय जे रेझिडंट ऑफ रामतोय आणि साईनगर सो ह्यो दोन गोष्टी हांव क्लियर करूंक सोदता मिडियाक. सो देर इज नो पॉलिटिकल इंटरफियरन्स अँड नो पॉलिटिकल दिस हे नो कम्युनल हे. सेकंड थिंग सरपंचाल मिडियान सांगलेले की आपणी ह्या प्रोजेक्टाक ग्रामसभाक डिस्कस केल्ले पण हांव तुमकां एक सांगूंक सोदता आदली हे कोमनीदात दी प्रतनल यांच्यानी सर्वे नंबर 340/1 हांगाच साईनगर त्यांच्यानी MRF शेड घालपाक लँड दिल्ले. इट वॉज समथींग इन अराउंड 2021 ओके वेन द एक्स MLA वॉज देन दीस सरपंच वॉज नॉट देर वॉज नाद पंचायत त्यांना देवस्थानाची कमिटी आमच्या अध्यक्ष दयानंद भाई हांगा त्यांच्यानी फुडें होते ओके त्यांच्यानी जो आमचो जो एक्स पंच आसलो गजानन हळदणकर तेणी येवन देवस्थानान कमिटीक आनी लोकांक कॉन्फिडन्सान घेवन सांगले की हांगासर अशें अशें येता तुमचें कितें ऑब्जेक्शन सजेशन आसा जाल्यार दिवचें. त्या प्रमाणे ग्रामसभेक वचून त्यांच्यानी आपली ऑब्जेक्शन आनी सजेशनां दिल्लीं ते ऑब्जेक्शन आनी सजेशन रीड करून त्यांनाची कोमनीदादीन थंयसरली हे रिवोक करून ती काम थंयसरले हे केल्ले आणि किती सांगितले की सराउंडिंग एरिया हांगासर कित्याक आमचे हांगा दोन कोमनीदाद आसा आणि दोन्ही कोमनीदाद सारखे आमकां हेल्पफूल आसा केन्नाच आमकां त्रास करूंक ना. डे वनान सांगला फ्रॉम 21 तारीख ते आयज मेरेन आमचो प्रेस खातीर आमी सांगला जे कितें आहा ते आमकां कोमनीदादीन हेल्प केला कळ्ळें. सो त्यांनाय ग्रामसभेक एक रेझोल्युशन पास जाल्लें हांव तुका रेझोल्युशन डेटूय सांगता बिकॉज सरपंच म्हणटा कितें पंचायत इज अ कंटिन्युअस बॉडी सो शी ही शूड हॅव द रेझोल्युशन ऑफ ग्रामसभा. दीस रेझोल्युशन वॉज टेकन ऑन 28/2/2001 वेर द रेझिडंट्स ऑफ साईनगर अँड रामतय हॅज सजेस्टीड इन ग्रामसभा की हे जे MRF फेसिलिटीचो जो प्लांट आसा पळय त्याका एक कमिटी कॉन्स्टिट्यूट करची आणि तितून न्हू 4-5 नावं घातलेली आणि प्रपोजल घातलेले त्यांनाचो वॉर्ड मेंबर बाब गजानन हळदणकर आणि तितून नावं असली